नमस्कार, आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात। बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्व्हिस, बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्व्हिस। क्वाड्रेटिक सर्व्हिस आपण शिकलोय, सर्व्हिस हैविंग डिग्री टू आर क्वाड्रेटिक, आणि बायनॉमियल म्हणजे दोन पद असतील, म्हणजे रूट फाईव्ह मायनस रूट टू, रूट इलेवन मायनस रूट सेवन, रूट फाईव्ह मायनस थ्री। तुम्ही म्हणाल की दोन क्वाड्रेटिक सर्व्हिस कुठे आहेत? इथं आहे ना, हे रूट म्हणजे हा रूट नाही ना थोडक्यात, थ्री म्हणजे रूट नाही ने, कळतोय का? त्यानंतर रूट सिक्स प्लस एट, नाईन मायनस रूट फाईव्ह, फोर अपॉन फाईव्ह मायनस रूट थ्री, हे सगळे काय आहेत? बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्व्हिस आहेत। इज दॅट क्लिअर? आपण बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्व्हिस ची डेफिनेशन आता पाहिली, काही गणित आपण आता सोडूया। मल्टिप्लिकेशनची गणित आहे, बघा पुस्तकात सोडून दिलेली आहे, मी फक्त घेतोय। बघा या ठिकाणी रूट ए मायनस रूट बी आणि रूट ए प्लस रूट बी, हे आपण नंतर पाहूया। चार गणित प्रत्येक तुम्ही आधी मल्टिप्लिकेशन बघा, या रूट टू ने प्रत्येकाला आत गुणू, रूट टू इंटू रूट ए प्लस रूट टू इंटू रूट एटीन, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, रॅडिकेंट मल्टिपल करू शकता। सोळा अठरा दोन छत्तीस, हा रूट म्हणजे किती? फोर, हा कसाचा आहे? सिक्स। सो आन्सर इज रॅशनल नंबर। इथे फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट रूट थ्री, टू रूट थ्री, थ्री रूट टू मायनस रूट टू, फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट, सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेट। आता याने आता प्रत्येकाला गुणा, बघा रूट थ्री ने याला गुणल्यावर टू बाहेरचा तसाच आहे, रूट थ्री रूट थ्री किती होईल? थ्री। बघा ना, हे रूट थ्री इंटू टू रूट थ्री, हा दोन तसाच, आणि रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजे रूट नाईन होईल, म्हणजे थ्री मायनस बाहेरचा तीन असाच, रूट थ्री बघा रूट थ्री इंटू थ्री रूट टू, हा तीन तसाच, आणि रूट थ्री इंटू रूट टू किती होईल? रूट सिक्स। आता मायनस साइन इज देअर, आता साइन चेंज होत असतात, रूट टू इंटू टू रूट थ्री हा दोन असतात, आणि रूट टू आणि रूट थ्री किती होईल? रूट सिक्स, या मायनसच होईल प्लस। आता रूट टू इंटू थ्री रूट टू होईल, हा तीन असतात, आणि रूट टू इंटू रूट टू रूट फोर होईल, म्हणजे किती? रूट फोर म्हणजे किती? टू। कळलं का? हे ही स्टेप सगळ्यात महत्वाची होती आताची। हा गुणाकार केला दोन असा, रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजे रूट नाईन म्हणजे थ्री मायनस, ज्या रूट थ्री ने म्हणलं तीन असा, आणि थ्री आणि सिक्स होईल मायनस, हा दोन असा, रूट टू रूट थ्री म्हणजे रूट सिक्स प्लस, हा तीन असा, आणि रूट टू रूट टू टू होईल। गुणाकार करूया, सिक्स मायनस थ्री रूट सिक्स, टू रूट सिक्स आणि प्लस सिक्स, सिक्स प्लस सिक्स हे होईल ट्वेल्व, बरोबर आहे का? बघा मी प्लस साईन देतो मुद्दा म्हणून, आणि हा इथं हेरोगांमध्ये रूट सिक्स बाहेर घेत का? बघा दीज आर लाईक टर्म्स, लाईक सर्व्हिस, मायनस थ्री मायनस टू, साईन सेम, तीन आणि दोन पाच, व्हॉट इज साईन? मायनस। इट इज दॅट इज द आन्सर। ओके,
इज दैट क्लियर? आता हे सोडवायचे तत्पूर्वी एक फॉर्म्युला सांगतो बघा, ए प्लस बी आणि ए मायनस बी बरोबर, जर पहिलं फर्स्ट टर्म सेम, सेकंड टर्म सेम आणि साईन आर डिफरंट ओनली, दोन ब्रॅकेट मध्ये फक्त आणि फक्त साईन वेगळा आहे, अशा वेळेस स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड, स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड, असा तो फॉर्म्युला आहे जो आपण शिकलेलो आहोत. बघा बरेच सेम आहे, फक्त साईन डिफरंट आहे, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड, स्क्वेअर आणि रूट निघून गेलं ए, स्क्वेअर आणि रूट निघून गेलं बी, कळलं का? आणि आन्सर काय आलं? थोडक्यात रेस्ट नंबर आहे. इथं बघा सेम आहे सगळं, चिन्ह वेगळं आहे, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर गेला फाईव्ह, रूट आणि स्क्वेअर गेला थ्री, आन्सर आला रॅशनल नंबर. ही जी आहे नवीन पहिली, इट इज अ बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट आणि इट इज ऑल्सो बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट, इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ टू बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट, हे सगळेकडे जे इट इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ टू बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट्स. आता इथे बघा सगळं सेम आहे, म्हणून पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर, स्क्वेअर आणि ते गेलं म्हणजे थ्री, इथे इज सेवन, डिफरंट सबट्रॅक्शन आणि मोठ्याचं साईन मायनस, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर, बघा बघा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन, टूचा स्क्वेअर फोर, आणि हे स्क्वेअर गेलं किती राहिलं फाईव्ह, खाली डिवाइड टू फोर, खाली चार नव चार, नाईन मायनस पाच वीस, हे मायनस इलेवन. अशा पद्धतीने मी तुम्हाला काही प्रॉडक्ट शिकवले, याच्यामध्ये बायनॉमियल क्वाड्रेटिक सेटचे प्रॉडक्ट ऑफ बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट्स आहेत, पण माझ्या असं लक्षात आलं की फक्त साईन वेगळा असेल तर मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू सेट्स इज टू, दॅट मीन्स रॅशनल नंबर, इट इज ऑल्सो मायनस फोर, रॅशनल नंबर, मायनस इलेवन अपॉन फोर, रॅशनल नंबर, बरोबर आहे का? पण इथं इट इज नॉट रॅशनल, ही इट इज रॅशनल, म्हणजेच फक्त साईन वेगळा असेल तर त्यांचा गुणाकार हा काय येतोय, रॅशनल नंबर येतोय, आणि मग प्रॉडक्ट ऑफ टू बायनॉमिकल इज प्रॉडक्ट ऑफ टू बायनॉमियल सेट्स इज रॅशनल नंबर, देन दे आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर ऑफ इच अदर, हेन्स दे आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर. CONJUGATE conjugate pair is product of two binomial quadratic set is rational number, then they are called, then they are conjugate pair of each other, कळलं का? जर का दोघांचा प्रॉडक्ट, कोणाचा दोघांचा बायनॉमियल क्वाड्रेटिक सेटचा प्रॉडक्ट हा जर रॅशनल नंबर आला, देन दे आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर ऑफ इच अदर, कळलं? म्हणजे दीज आर द कॉन्जुगेट पेअर, म्हणजे रूट फाईव्ह प्लस रूट थ्री इज कॉन्जुगेट पेअर ऑफ रूट फाईव्ह मायनस रूट थ्री, किंवा कॉन्जुगेट पेअर ऑफ रूट थ्री प्लस रूट सेवन इज रूट थ्री मायनस रूट सेवन ऑर रूट सेवन मायनस रूट थ्री, दोघं कसंही करा, आदला बदल केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. येतंय का लक्षात? कॉन्जुगेट पेअर कळलं का? फक्त साईन वेगळं पाहिजे, फक्त चिन्ह बदलायचंय, मग
राइट डाउन द कॉन्जुगेट पेयर ऑफ फॉलोइंग बायनोमियल सेट्स. काय प्रश्न आहे? राइट कॉन्जुगेट पेयर ऑफ फॉलोइंग. नंबर वन, टू माइनस रूट सेवन रूट फाइव माइनस रूट सेवन काय येईल कॉन्जुगेट पेयर, किंवा रूट सेवन प्लस टू याची कॉन्जुगेट पेयर. कळलं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कॉन्जुगेट पेयर लिहू शकता. कॉन्जुगेट पेयर तुम्हाला समजला असेल असं मी गृहित धरतो. त्यामध्ये आता याचा उपयोग करून आपल्याला पुन्हा रॅशनलाइज द डिनॉमिनेटरचे फॉर्म्युले शिकायचे, सॉरी एक्झाम्पल घ्यायचे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, मला वाटतं तुम्हाला बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट पण समजलं आणि कॉन्जुगेट पेयर पण समजले. ओके, या ठिकाणी आपण पुढच्या भागाकडे जाऊया. रॅशनलायझेशन ऑफ, परत रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर वन अपॉन रूट फाइव मायनस रूट थ्री पहिलं गणित, दुसरं एट अपॉन थ्री रूट टू प्लस रूट फाइव हे दुसरं. बरीच एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये. रूट फाइव मायनस रूट सेवन इथं असं करतो मी फक्त. चार गणित घेतो, बाकीची तुम्ही सोडू शकता. म्हणजे हा पा कॉन्जुगेट पेयर ऑफ रूट फाइव मायनस रूट थ्री इज रूट फाइव प्लस रूट थ्री गिवळेच असे बरोबर वन अपॉन रूट फाइव ह्याय असं दिलं गुणिले याच चिन्ह बांधायचं फक्त आणि त्यानेच गुणायचं त्याने भागायचं. एक गुणिले म्हणजे वर असतील बघा रूट फाईव्ह आणि रूट थ्री. पण वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा खालच्यांचा गुणाकार बघा रूट फाईव्ह रूट फाईव्ह रूट थ्री रूट थ्री फक्त काय वेगळं आहे साईन. म्हणजे मग अशी फॉर्म्युला लिहून दिलं बघा ए मायनस ए प्लस बी ए मायनस बी असेल तर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर असतो. पहिला रूट फाईव्ह त्याचा स्क्वेअर आणि रूट थ्री त्याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर होईल फाईव्ह. बघा रूट आणि स्क्वेअर निघून गेलं रूट आणि स्क्वेअर निघून गेलं आन्सर टू. कॉन्जुगेट पेयर ऑफ थ्री रूट टू प्लस रूट फाईव्ह इज थ्री रूट टू मायनस रूट फाईव्ह. आता थ्री रूट फाईव्ह आणि रूट टू बघा हे जे आहे डिनॉमिनेटर फक्त साईन चेंज करा बाकी जसं तसं लिहा. साईन चेंज केलं थ्री रूट टू मायनस रूट फाईव्ह ने गुणा आणि भागा वरती एट थ्री रूट टू आणि रूट फाईव्ह वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार म्हणजे कसा आहे खाली फक्त चिन्ह वेगळं येईल म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर बरोबर. आता याचा आठ ने आठ गुणाकार प्रत्येकाला आठ बोलले तीन बाहेरच्याचाच गुणाकार होईल आठ त्रिक चोवीस आणि हे रूट टू असंच आणि आठ ने रूट फाईव्हला गुणलं तर असंच होईल. आतमध्ये शिरायचं नाही गुणाकार करताना. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर करताना प्रत्येकाचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर किती नाईन आणि रूट आणि स्क्वेअर निघून जाईल टू. रूट आणि स्क्वेअर निघून गेलं फाईव्ह. आता या लाईट टर्म्स नाही आहेत लाईट सर्स नाही आहेत यांची बेरीज रुपये नाही होणार नऊ दोन अठरा. वर्षांची ऍडिशन सप्रेशन सप्रेशन का होत नाही बिकॉज दे आर नॉट
लाइक सर्स आता बघा खाली कोणी रूट फाइव प्लस रूट थ्री कॉन्जुगेट कॉन्जुगेट पेयर ऑफ रूट फाइव प्लस रूट थ्री इज रूट फाइव माइनस रूट थ्री बरोबर आहे का बघा याची कॉन्जुगेट पेयर ही आहे मग रूट फाइव माइनस रूट सेवन अपॉन रूट फाइव प्लस रूट थ्री इन टू याची कॉन्जुगेट पेयर फक्त चिन्ह बदलायचे काय बदलायचे फक्त साइन आता बघा नीट पहा वरती रूट फाइव रूट फाइव रूट सेवन रूट थ्री वेगळे रूट थ्री घ्या इथे म्हणजे सोपं गणित होईल बघा सेम सेम साइन पण सेम एकच ब्रॅकेट द्वंद्व आहे म्हणजे ब्रॅकेट चा स्क्वेअर एकच ब्रॅकेट द्वंद्व आहे खाली मात्र साइन डिफरंट आहे म्हणून पहिल्याचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा स्क्वेअर आता ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा दोन दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर एकच करतो बघा बघा पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा दोन दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर वाटलं तरी वापर पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा दोन दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर खाली रूट आणि स्क्वेअर निघून जाईल फाईव्ह रूट आणि स्क्वेअर निघून जाईल थ्री बरोबर का रूट आणि स्क्वेअर गेलं राहिलं फाईव्ह मायनस इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा बाहेर फक्त दोन आहे बाहेर त्यांचा गुणाकार आणि आतल्यांचा गुणाकार पाच त्रिक पंधरा प्लस स्क्वेअर आणि गेलं म्हणजे किती राहिलं थ्री कळलं का नाही कळलं फाईव्ह प्लस थ्री एट आलं का इतकं सोपं आहे टू टू कॅन्सल करू नका की बायनॉमियल सर्च कळलं का रॅशनल नंबर नाही येते आता कॉन्जुगेट पेअर ऑफ टू रूट फाईव्ह मायनस थ्री रूट टू इज याला ब्रॅकेट घातलं बघा काय टू रूट फाईव्ह प्लस थ्री रूट टू फक्त साइन चेंज केलंय फाईव्ह अपॉन टू रूट फाईव्ह मायनस थ्री रूट टू इन टू फक्त मायनस तर साइन चेंज करा टू रूट फाईव्ह प्लस थ्री रूट टू फक्त मायनस प्लस प्लस केलंय कॉन्जुगेट पेयर नी गुणायचं भागायचं मग वरती पाच गुणिले खाली मात्र साईन वेगळे येतो बरोबर आहे का पहिले आता स्क्वेअर आणि दुसऱ्याचा स्क्वेअर बरोबर का बघा पाच निघुना पाच गुणे बाय त्यांचा गुणाकार करायचा फक्त रूट फाईव्ह पाच त्री पंधरा रूट टू टू चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये प्रत्येकाचा टू चा स्क्वेअर फोर आणि याचा स्क्वेअर फाईव्ह थ्री चा स्क्वेअर नाईन आणि याचा स्क्वेअर स्क्वेअर आणि रूट निघून जात वीस नऊ गुणे अठरा वाद बसतच राहील अशा पद्धतीने यू कॅन सॉल्व दॅट टाईप ऑफ एक्झाम्पल दॅट मीन्स रॅशनलाइज द डिनॉमिनेटर खूप सोपी गणित आहे तर अवघड असं काही नाही बघा याच्यामध्ये तुम्ही सहज प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा गणित सोडवू शकता प्रॉब्लेम सेट मध्ये आठवं गणित सोडवायचंय बघू आपण त्यातले काही गणित घेऊयात आता 2.4 त्याच्यामध्ये
मल्टीप्लाय बघा काय आहे मल्टीप्लाय रूट थ्री रूट सेवन माइनस रूट थ्री रूट फाइव असं करतो मी फक्त आकडा बदलतो आणि तिसरं फोर रूट टू रूट थ्री आणि टू रूट थ्री रूट टू बघा म्हणजे तुम्ही टू पॉइंट फोर सहज सोडू शकाल बरोबर बघा आता गुणाकार रूट थ्री ने आत म्हणा रूट थ्री इंटू रूट सेवन मायनस रूट थ्री इंटू रूट थ्री हे आहे रूट ट्वेंटी वन आणि एकच रूट दोन नाही म्हणजे थ्री संपलं आता या रूट थ्री ने गुणा दोघांना आपण रूट फाईव्ह इंटू रूट थ्री आणि रूट थ्री इंटू रूट थ्री हा गुणाकार होईल पाच त्रिक पंधरा आणि दोन्ही सेम असल्यामुळे किती तीन आता हे दोन कंस येत फर्स्ट टर्म गुणिले सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म गुणिले सेकंड ब्रॅकेट ओके चला आता बाहेरचे आतमध्ये गुणायचे हे दोघांचं बघा याने याला गुणायचे बाहेरच्या गुणाकार एट आणि आतक्यांचा गुणाकार सिक्स आता फोर रूट टू ने याला गुणायचे बाहेर फक्त फोर आहे आणि रूट टू गुणिले रूट टू सेम असल्यामुळे टू मायनस साईन या इथं बाहेर दोन आहे रूट टू रूट थ्री रूट थ्री रूट थ्री थ्री मायनस प्लस रूट थ्री आणि रूट टू किती होईल रूट सिक्स रूट थ्री गुणिले रूट टू चार दुने आठ तीन दुने सहा हिशाजारी घेऊया एट रूट सिक्स प्लस रूट सिक्स कॉमन घेतो दोघा एट प्लस वन साइन सेम ऍडिशन बिगर साइन हे तुम्ही कच्च करू शकता बरं का हे जे आहे ना एट रूट सिक्स प्लस रूट सिक्स हे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता नाईन रूट सिक्स आणि मायनस फोर्टीन तर अशा पद्धतीने तुम्ही टू पॉइंट फोर सोडवायचं आहे या ठिकाणी आपण थांबूयात पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूयात धन्यवाद.